विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज आपण सराव उदाहरण संग्रह 41 सोडवून पाहतोय की जो दशांश अपूर्णांकावर आधारित आहे. पहिला प्रश्न काय आहे पहिल्यांदा वाचूया आपण जास्त वेळ न घालवता. दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा. आता दशांश अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण शिकलोय बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला म्हटले 1.5 मीटर आणि 2.5 मीटर यांची बेरीज करायची. तर पहिल्यांदा 1.5 मीटरचं आणि 2.5 मीटरचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 1.5 मीटर, 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा, म्हणजे त्याचं रूपांतर कसं होईल 1.5 मीटर बरोबर. 2.5 मीटर म्हणजे किती 2 आणि अर्धा बरोबर. मागील व्हिडिओमध्ये शिकलोय आपण उदाहरण संग्रह 40 मध्ये 2 पूर्ण म्हणजे 2 नंतर दशांश चिन्ह येणार आणि अर्धा म्हणजे दशांश चिन्ह 5. आता काय करायची यांची बेरीज करायची. मग पहिल्यांदा काय लिहायचं 1.5 मीटर लिहिलं. आता बेरजेचं चिन्ह द्यायचं. आता काय करायचं इथं जे दशांश चिन्ह आहे ना त्या दशांश चिन्हाच्या खाली पहिलं दशांश चिन्ह द्यायचं. असं हे जे दशांश चिन्हाची बेरीज सोडवतोय ना आपण तेव्हा काय करायचं पहिलं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं. आता दुसऱ्या याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर काय आहे 5, मग लगेच 5 लिहायचं. इकडं दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला काय आहे इथं 2, मग लगेच 2 लिहायचं मीटर. आणि काय करायची बेरीज करायची 5 आणि 5 10, हात चालला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह इथं द्यायचं 4.0 मीटर म्हणजेच 4 मीटर असे याचं उत्तर येणार आहे. कळलं. तर पुढचा मित्रांनो आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे पहा. 5.25 रुपये आणि 7.25 रुपये यांची आपल्याला बेरीज करायची. तर 5.25 रुपये म्हणजे त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये कसं होणार 5.25 म्हणजे 4 पूर्ण म्हणजे 4 नंतर दशांश चिन्ह आणि पाऊण म्हणजे दशांश चिन्ह 7.5, 4.75 रुपये. आता 7.25 रुपये, 7.25 रुपये म्हणजे 7 पूर्ण आणि पाव, 7 पूर्ण म्हणजे 7 नंतर दशांश चिन्ह आणि पाव म्हणजे 0.5 2.5 आपण घेतो म्हणून 7.25 म्हणजे 7.25. आता यांची काय करायची बेरीज. आता या ठिकाणी 4.75 रुपये लिहिलं. दुसरं लिहिताना काय करायचं पहिल्यांदा दशांश चिन्ह लिहायचं. दशांश चिन्हानंतर इथं काय आहे 2, त्यानंतर काय आहे 5, दशांश चिन्हाच्या डावीकडे लगेच काय आहे 7 आणि 2 रुपये. 5 आणि 5 10, हात चालला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, पुन्हा हात चालला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 7 12, 12.00 रुपये म्हणजेच किती 12 रुपये असे त्याची बेरीज होणार आहे. ओके आता याच्या पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे पहा. 6.5 मीटर आणि 2.75 मीटर यांची बेरीज करायची. आता पहिल्यांदा 6.5 मीटर लिहून घेऊया आपण. 6.5 मीटर दशांश अपूर्णांकामध्ये लिहूया म्हणजे 6 पूर्ण आणि अर्धा, अर्धा म्हणजे दशांश चिन्हानंतर 5, 6.5 मीटर आणि 2.75 मीटर. पावणे तीन म्हणजे 2 पूर्ण दशांश चिन्हानंतर किती येणार मग 7.5 पाऊण म्हटल्यानंतर मीटर यांची बेरीज करूया. तर 6.5 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथं आहे 7, इथं 7 लिहिला, इथं आहे 5, इकडं 5 लिहिला, हा 2 डावीकडे इथं लिहिला अधिक. आता जर मित्रांनो तुम्ही हे पाहिलं तर काय होतंय इथं अंकच नाही आहे कोणता. मग आपण काय करायचं 0 द्यायचं आणि इकडे लिहूया मीटर आणि मीटर. आता बेरीज करूया 5 आणि 0 5, 7 आणि 5 12, हात चालला 1, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9.25 मीटर किंवा 9.25 मीटर असं त्यांचं बेरीज येणार आहे. मित्रांनो आता यातील दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा बेरजेची गणित आहे. त्यातील पहिलं गणित काय आहे पहा. 23.4 अधिक 87.9
मग याचे आपल्याला बेरीज करायची। कशी करणार आपण बेरीज? पहिल्यांदा लिहून घेणार 23.4, त्यानंतर इथल्या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिणार। इथं 9 आहे, 9 तसंच लिहिणार, हा 7 इथं आणि 8 इथं, अधिक, बरोबर। आता बेरीज 9 आणि 4 13, हातचाला 1, पुढे घ्यायचा हातचा, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, झालं तुमचं उत्तर। आता दुसरं गणित पहा, या ठिकाणी तुम्हाला दिलं या बाजूला, मी इथं लिहितोय 35.74 अधिक 816.6, मग 35.74, बरोबर, पुन्हा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, आणि हा जो सहा आहे ना तो लगेच इथे लिहायचा उजव्या बाजूला येतो, दशांश चिन्हानंतर लगेच लिहायचा, आणि इकडच्या अंक लिहायला सुरुवात करायची। इकडं 6, 6च्या आधी आहे 1, त्याच्या आधी आहे 8। आता बेरीज करायला गेलो तर इथे एक अंक कमी पडतोय, बरोबर की नाही? इथं अंकच नाही, मग इथं आपण काय करायचा? शून्य द्यायचा। आता मग काय होणार? 4 आणि 0 4, 7 आणि 6 13, हातचाला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 आणि 8 852.34, अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। ओके, आता पुढे यातला तिसरा प्रश्न काय आहे पहा, 6.95 अधिक 74.88, पहिलं हे लिहायचं 6.95 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इकडं काय आहे 8 8, मग लिहायचं इकडं 8 8, इथं आहे 4, इकडं आहे 7। आता बेरीज करायला गेलो तर इथं एक अंक कमी आहे, बरोबर की नाही? आपण काय लिहायचं? मग इथं शून्य लिहायचं। आता बेरीज करूया, 5 आणि 8 13, हातचाला 1, 9 आणि 8 17, 17 आणि 1 18, हातचाला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, हातचाला 1, 7 आणि 1 8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, बरोबर, याच्या खाली बरोबर लिहिलं। आता पुढचा चौथा प्रश्न यातला, तर यातला चौथा प्रश्न पहा काय आहे, 41.03 अधिक 9.98, बरोबर। मग आता या ठिकाणी आपण लिहूया 41.03 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 9 8, आणि इकडं काय आहे डाव्या बाजूला 9 अधिक, बरोबर। आता 3 आणि 8 11, हातचाला 1, 9 आणि 1 10, हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, हातचाला 1, 4 आणि 1 5, बघा आता, आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, काय आलं 51.01, अशी त्याची बेरीज आलेली आहे, अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं। आता यातला पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याच्यामध्ये काय दिलाय पहिला प्रश्न आपण लिहून घेऊया प्रश्न या ठिकाणी, 51.4 सेमी म्हणजे सेंटीमीटर अधिक 68.5 सेमी म्हणजे सेंटीमीटर, बरोबर। मग आता यांची बेरीज करायची आहे आपल्याला, तर या ठिकाणी 51.4 लिहिलं, आता इथं दशांश चिन्हाच्या खाली पहिल्यांदा दशांश चिन्ह, नंतर 5, इकडं आहे 8, इकडं आहे 6, अधिक सेमी सेमी, मग आता पुढे तर बेरीज होणार 4 आणि 5 9, 8 आणि 1 9, 5 आणि 6 11, बरोबर, आणि मग दशांश चिन्हाच्या खाली बरोबर सरळ रेषेत दशांश चिन्ह द्यायचं आहे, पुढे लिहायचं सेमी म्हणजे सेंटीमीटर, अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं। आता पुढे प्रश्न क्रमांक 2 पाहूया, यातील तुमच्या पुस्तकात सुद्धा मित्रांनो हेच प्रश्न आहेत, मी पुस्तकातच पाहून सोडवतोय, पहा आता प्रश्न क्रमांक 2, 94.7
मीटर अधिक 1738 दशांश चिन्ह 4.5 मीटर। आता पहा 94 दशांश चिन्ह 7 मीटर, 94 दशांश चिन्ह 7 पहिल्यांदा लिहिलं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इकडे आहे 4.5, आता इकडे पहा 8.3, इकडे 7, इकडे 1, इथं 0 दिला आपण, कमी अंक पडवतो, आता इथं सुद्धा अंक कमी पडतो, इथं 0 दिला, इथं अंक कमी पडतो, इथं 0 दिला, तर बेरीज करू यांची, हे काय आहेत मीटर आहेत, मी लिहूया या ठिकाणी, तर बेरीज डायरेक्ट करून घ्यायची, 0 आणि 5, 5, 7 आणि 4, 11, 7 आणि 1, 8 आणि 4, 12, 12 आणि 1, 13, 7 आणि 1, 9 आणि 3, 12, 12 आणि 1, 13, 7 आणि 1, 7 आणि 1, 8, 1 आणि 0, 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मीटर झालं आपलं उत्तर। किती सोपं आहे। तर पुढे प्रश्न क्रमांक 3, आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले पहा आपल्याला या ठिकाणी, 5158 दशांश चिन्ह 7.5 रुपये अधिक 841 दशांश चिन्ह 2.5 रुपये, बरोबर। आता पाहूया आपण 5158 दशांश चिन्ह 7.5 आपण लिहून घेतलं पहिल्यांदा, आता नंतर दुसऱ्या अंकातला काय करायचं, पहिल्यांदा दशांश चिन्ह, इकडं काय आहे 2.5, इकडं काय आहे 1.4 आणि त्याच्या आधी आहे 8, आता बेरीज काय आहे रुपये रुपये। तर पुढे 5 आणि 5, 10, 7 आणि 1, 7 आणि 2, 9, 9 आणि 1, 10, 7 आणि 1, 8 आणि 1, 9, 9 आणि 1, 10, 7 आणि 1, 5 आणि 1, 6, 6 आणि 4, 10, 7 आणि 1, 1 आणि 1, 2, 2 आणि 8, 10, 7 आणि 1, 5 आणि 1, 6, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, म्हणजे 6000 दशांश चिन्ह 00 रुपये, म्हणजे 6000 हे त्याचं उत्तर आलेलं आहे। अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न सुद्धा आपण सोडवलेला आहे आणि हा उदाहरण संग्रह या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे। थँक्यू।